जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावरचा निर्णय उद्याला होणार आहे अशी माहिती मिळते. दरम्यान या सगळ्या प्रकरणाच्या पारदर्शक चौकशीसाठी विशेष सरकारी अधिवक्त्याची नियुक्ती करण्यात आली अशी माहिती सुद्धा मिळते. अर्थात नितेश राणे यांनी हा जामिनासाठी जो अर्ज केलेला आहे ते प्रकरण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या वेळेचं आहे. त्यावेळेला शिवसेनेच्या एका कार्यकर्त्यावर हल्ला झाला होता आणि तो नितेश राणे यांच्या समर्थकांनी केला होता आणि त्या प्रकरणात यापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये नितेश राणे हजर झाले होते. तीच दृश्य आपण पाहतो. पण आता त्यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. आणखीन एक महत्त्वाची बातमी. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा 14 दिवसांची वाढ करण्यात आली. त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. 10 जानेवारीपर्यंत देशमुख यांची कोठडी वाढवण्यात आली. देशमुख हे सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत.